नमस्कार, न्यूज इंडिया 21 मध्ये आपले स्वागत। मी निकेश अलोने, भंडारा जिल्हा प्रतिनिधी। भंडारा शहराने आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा महापूर अनुभवला। 3 दिवसापासून विदर्भात पडत असलेल्या सततधार पावसाने वैनगंगा नदीला महापूर आला असून वैनगंगा नदीवर भंडाऱ्यापासून 11 किलोमीटर असलेल्या गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडण्यात आले। तरीसुद्धा महापुराच्या पाण्याने जवळपास 35% भंडारा शहर जलमय झाले असून भंडारा शहरातील बसस्थानक, शासकीय जिल्हा रुग्णालय, साईबाबा मंदिर तसेच सर्वच महत्त्वाचे ठिकाणे जलमय झाले आहेत। तसेच भंडारा शहराच्या सभोवताल पाण्याने वेढा घातल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 तसेच सर्वच महत्त्वाचे मार्ग बंद पडल्याने वाहतूक बंद पडली असून अनेक घरे पाण्या डुबल्याने भयंकर आर्थिक हानी झाली आहे। बोटीच्या सहाय्याने पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे काम शासकीय यंत्रणेच्या सहाय्याने जोरात सुरू आहे। तसेच भंडारा शहरातील वाहणाऱ्या या वैनगंगा नदीच्या तीरावरील अनेक खेडेगाव पूर्ण जलमय झालेले आहेत। भयंकर अशी स्थिती निर्माण झालेली आहे। तरी नागरिकांनी या आलेल्या आपत्तीवर शासनाला अनेक प्रकारच्या मागण्या केलेल्या। मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे आणि समोर विचार काढला पाहिजे। ही माझी विनंती।